मी राजेश बंजर, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड थ्रू अकोला जिल्ह्यातील ज्ञानखेड गावामध्ये आलेलो आहे. मारुती भाऊंच्या शेतामध्ये मारुती भाऊ यांनी एका एकरामध्ये बियाचा कांदा लावलेला आहे. त्यांच्या बियाच्या कांद्यामध्ये मधमाशीचा प्रादुर्भाव कमी होता, परागीकरणाला थोडा प्रॉब्लेम होता. त्यांना मी बीमॅक्स रिकमेंड केलं, मारुती भाऊंनी त्याची फवारणी केली, त्यांना कसे रिझल्ट आले आज आपण मारुती भाऊंकडून जाणून घेऊ. मारुती भाऊ, तुम्हाला बीमॅक्सचे कसे रिझल्ट आले? सर, बीमॅक्स तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांना फवारायलाच पाहिजे, कारण की मी याच्या अगोदर रासायनिकची ट्रीटमेंट केली होती. माझ्या 10 ते 8 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवस माशी मला डोळ्याने सुद्धा दिसली नाही. त्यानंतर हे बंचर साहेब मिळाले, भेटल्याच्या बाद या साहेबांनी सांगितले की तुम्ही बीमॅक्स फवारा. मी बीमॅक्सची फवारणी केली, प्रति 200 ग्रॅम एका पंपाला 5 पंप टाकले. मी दुसऱ्या दिवशी माशा एवढ्या आल्या की मी काही प्रयोग करून पहिले गुळाचा पाणी फवारून ते हे करून बोंदऱ्या बांधल्या. बोंदऱ्या बांधून नंतर ते फुलोरा आणला. फुलोरा आणूनही तरी मग जशा पाहिजे तशा माशा मिळाल्या नाहीत. पण ह्या साहेबांनी बीमॅक्सची जसं मला माहिती सांगितली, मी फवारलं ते मधमाशा तुम्ही पाहू शकता, इतक्या मधमाशा आहेत की येऊ पण देत नाहीत. लागलं तर तुम्ही पाहू शकता, हे आगेमावची माशी आहे. नंतर अशा भरपूर माशा बारक्या बी छोट्या छोट्याही आहेत. ओके, बीमॅक्स फवारून तुम्हाला कसा अनुभव आला? एकदम प्रत्येक शेतकऱ्यांना हे फवारायलाच पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा बीज उत्पादन असेल त्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या ज्यांच्या शेतामध्ये फारच कमी मधमाशी असेल त्यांना लवकरात लवकर हे औषधी फवारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 93 22 01 42 75.